चौदा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नंदीपेठ भागातील एका घराजवळील पतंगीच्या मांजेने जखमी होऊन पानबदक नावाचा भला मोठा पक्षी आपल्या प्राणतिका अशोकाने विवळत पडला होता धारदार मांजेने त्याची छाती व पंखा पूर्णत कापले गेले होते अंगात स्वतंत्र रक्ताचा साडा पडला होता या जखमी पक्षाला वाचवण्यासाठी परिसरातील बालकांनी त्याच्या अंगाला हळद लावली मात्र जखम खूप खोल असल्यामुळे दोन तासानंतर पक्ष्यांनी आपला जीव सोडला मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग सुवाल विशेष महत्व असून सनेच्या पाच दिवसा आधीपासूनच मुलं पतंग उडवण्याच्या व्यस्त होतात सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे मुलांना पतंग व्यवसायाची प्रशासनाच्या आव्हानानंतरही शहरातील अनेक दुकानांमध्ये मानव व पक्ष्यांसाठी अत्यंत घातक असलेला नायलॉन माझ्याची तडाखेबंदी विक्री सुरू आहे नागेश अवचार झुमो न्यूज वाशिम